सुरतील लोक लोकांशी मात्र मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम, लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन, मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. तयारी करून निवडणुकांची, आता वेळ आम्हा मतदारांची. चला करूया एकच पण, मतदार यादीत नोंदणीकरण, मतदार यादीत नोंदणीकरण. मैं संजना सिंह हूँ, मैं मध्य प्रदेश की निवासी हूँ और मेरा वोटर्स आईडी कार्ड भी वहीं का है. और मैंने हिस्ट्री सब्जेक्ट में पोस्ट ग्रेजुएशन यूनिवर्सिटी ऑफ दिल्ली से किया है, क्योंकि अब मैं पढ़ाई से अपने फ्री हो गई हूँ. तो इस बार मेरा पक्का फाइनल है कि आई विल गो बैक टू माई स्टेट और इस बार आई विल वोट पक्का से. मेरा नाम स्पर्श रॉय है, मैं दयाल सिंह कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी से इंग्लिश ऑनर्स परस्यू कर रहा हूँ. आई एम 19 इयर्स ओल्ड राइट नाउ, व्हिच मींस रिसेंटली ओनली आई हैव बीन एलिजिबल फॉर वोटिंग. 2024 के इलेक्शंस मेरे लिए इसलिए काफी एक्साइटिंग होंगे क्योंकि मैं पहली बार वोट दूंगा. मैंने अपना वोटर आईडी अप्लाई किया हुआ है और जल्द ही वो मेरे पास आ जाएगा. मेरा नाम तनु है, मैं 21 साल की हूँ. अभी मेरा वोटर आईडी नहीं बना है, लेकिन मुझे बुरा लगा कि मेरे और दोस्त वोट दे रहे हैं. अब मैंने भी अपना वोटर रजिस्ट्रेशन करवा लिया है और जल्दी ही मैं भी फर्स्ट टाइम वोट दूंगी, जिसके लिए मैं बहुत एक्साइटेड हूँ. हेलो, माय नेम इज आदित्य विक्रम सिंह, आई एम 21 इयर्स ओल्ड एंड बीइंग अ फर्स्ट टाइम वोटर आई एम वेरी एक्साइटेड. मुझे अपने रिस्पॉन्सिबिलिटीज को जानने का और पेश करने का मौका मिलेगा एंड आई एम रियली एक्साइटेड फॉर दिस. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मतदाता जंक्शनच्या या नव्या सीझन मध्ये, म्हणजेच सीझन 2 मध्ये. चला आता आपण चर्चा करूया की एक जबाबदार मतदार म्हणून मतदार यादीमध्ये आपलं नाव अगदी सहज कसं नोंदवता येतं. हे आवाहन विशेष करून आपल्या तरुण श्रोत्यांसाठी आहे बरं का, ज्यांनी आपल्या वयाची 18 वर्ष नुकतीच पूर्ण केलेली आहेत आणि ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. आणि हो, ज्यांची नावं मतदार यादीमध्ये या अगोदरच नोंदवलेली आहेत त्यांनी सुद्धा एकदा तपासून पाहावं की त्यांचं नाव यावेळी चुकून वगळलं तर गेलं नाहीये ना. आज आपण मतदाता जंक्शनमध्ये जाणून घेऊया रजिस्ट्रेशन संबंधी SSR म्हणजेच स्पेशल समरी रिव्हिजनच्या बाबतीत. मतदार यादीत नोंदणीकरणाशी संबंधित कोणतेही प्रश्न किंवा शंका दूर करण्यासाठी आकाशवाणी आणि भारतीय निर्वाचन आयोग पुन्हा एकदा घेऊन आले आहेत मतदाता जंक्शन सीझन 2. आमची हीच आशा आहे की भारतातील तरुण वर्ग उत्साहाने नोंदणी करेल आणि जबाबदारीने मतदान करेल, कारण मतदान हा आपला हक्क आहे आणि कर्तव्य सुद्धा. उज्ज्वल, सपना आणि आयेशा युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीन मध्ये बसून मतदाना संबंधी चर्चा करताय. येत्या वर्षात निवडणूक आहेत, मी माझं मतदान ओळखपत्र बनवून घेते. तुम्ही बनवून घेतलत का? नाही बनवलं अजून, पण मला बनवून घ्यायचं आहे, कारण आजवर मी कधीच मतदान केलं नाहीये. माझ्यासाठी सुद्धा मतदानाची पहिलीच संधी असेल, माहितीये. आय एम सो एक्साइटेड. सो एम आय. अरे यार, मला सुद्धा मतदान करायचंय, पण माझ्या वडिलांची काहीच दिवसांपूर्वी इथे ट्रान्सफर झाली आहे. आय डोंट थिंक वी विल वोट, आणि हल्ली कुणाकडे एवढा वेळ असतो. पाहू यावेळी जमलं नाहीतर पुढल्या वेळी. अरे असं कसं, आयशा आणि माझं सुद्धा वोटर कार्ड नाही बनवलंय, पण आता वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत तर आम्ही बनवतोय ना आमचं वोटर कार्ड. आपण मतदानासारख्या सिरियस गोष्टींबद्दल इतकं कॅज्युअल कसं होऊ शकतो? नाही रे यार, ऍक्च्युली माझ्या बाबांकडे वेळ नाहीये, त्यांचा फिरतीचा जॉब आहे ना. एकदा मी त्यांना विचारलं सुद्धा होतं, माहितीये ते काय म्हणाले, की आपल्या कुटुंबाने मत दिलं नाही दिलं तर काय फरक पडणार आहे. अरे असं कसं म्हणते सपना, अगदी एका मताने सुद्धा फरक पडतो. उज्ज्वल अगदी बरोबर बोलतोय. अगं विचार कर, आपल्या मतातून देशाचं सरकार बनतं, ही केवढी मोठी गोष्ट आहे. हो, पण वोटर रजिस्ट्रेशन साठी तासन तास रांगा कोण लावणार, आणि मतदार ओळखपत्र बनवणं काही सोपी गोष्ट नाहीये. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा बसा, मे आय जॉईन यू?
कॉफी माझ्याकडनं. सर सर नको कशाला. अरे चार कॉफी घेऊन ये रे. आता सांगा कोणती गोष्ट सोपी नाही आहे. ॲक्च्युली सर येत्या निवडणुकांसाठी आम्ही आपलं नाव मतदार यादीत नोंदवण्याबद्दल बोलत होतो. गुड, माझे विद्यार्थी इतके समजूतदार आहेत. आय एम व्हेरी प्राऊड. मग अडचण काय आहे. सर ते मतदार ओळखपत्र बनवणं खूप कठीण आहे ना. बर मला सांगा आज असं कुठलं काम आहे जे ऑनलाईन होत नाही. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता ना. हो सर. सर दोघी तर दिवसभर ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट वरच असतात. अरे ऐका ऐका ते सुद्धा तुम्ही कधीतरी शिकला असालास ना. प्रयत्न केले असतील की नाही. अगदी तसंच इलेक्शन कमिशननं ऑनलाईन सेवा अत्यंत सुलभ करून दिलेली आहे. सर मी तर ऐकलंय की त्यांची स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे. हो आणि वेबसाईटचं नाव आहे वोटर सर्व्हिस पोर्टल. वोटर सर्व्हिस पोर्टल. हो सर मी सुद्धा चेक केलंय. वोटर रजिस्ट्रेशन साठी वेगळा फॉर्म आहे आणि तो भरणं अगदी सोपं आहे. ऍड्रेस चेंज करण्याचा फॉर्म वेगळा आहे. वेबसाईट वरून वोटर रजिस्ट्रेशन अगदी सहज करता येतं. मी माझं वोटर रजिस्ट्रेशन ऑनलाईनच करणार आहे आणि या दोघांना सुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी मी मदत करू शकते. यु नो सर आय एम गुड विथ कम्प्युटर्स. गुड आयडिया. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तुमच्या आवश्यकतेनुसार फॉर्म 6 किंवा फॉर्म 8 हा भरावा लागतो. पण तुम्ही तर फर्स्ट टाइम वोटर आहात म्हणून तुम्हाला फॉर्म 6 भरावा लागेल आणि त्यासाठी काही डॉक्युमेंटची गरज असते. कोणकोणते डॉक्युमेंट सर. पत्ता तसंच वयाचा दाखला देण्यासाठी आपण आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल, फोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बँक पासबुक यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देऊ शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वोटर हेल्पलाईन ऍप हे सुद्धा अवेलेबल आहे. बरं चला आय हॅव अ क्लास नाव. कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आय एम ऑलवेज देअर. बाय सर. बरं आयशा आपण एक काम करू. आज लेक्चर नंतर आपण आपलं नाव वोटिंग साठी रजिस्टर करू. अरे चालेल की. आणि सपना तू टेन्शन नको घेऊस, आम्ही तुझंही नाव रजिस्टर करून घेऊ. आणि माझ्या आई बाबांचं सुद्धा करा प्लीज. हो हो वाय नॉट. त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. अरे मग काय त्यात येऊ की. तुझी आई आमच्यासाठी मस्त नाश्ता बनवेल ना. अरे ती तर तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणारच नाही. त्यांच्यासाठी इतकं मोठं काम तुम्ही करताय. तुम्हाला माहितीये का माझी आजी 93 वर्षांची आहे. काय सांगते. मेरा नाम प्रेम श्रीवास्तव है. हमारी उम्र है 93 वर्ष. जब से वोटिंग इंडिया में शुरू हुई है तब से मैं आज तक वोट देती आ रही हूँ. वोट जरूर दूंगी लेकिन देखूंगी मेरी सुविधा क्या है, किस तरह से मैं पहुँचती हूँ वहाँ पे. लेकिन दूंगी जरूर क्योंकि जब तक वोट नहीं देंगे तब तक देश का उन्नति होगा कैसे. ऐकलं तुम्ही, हे म्हणणं आहे माझ्या 93 वर्षांच्या आजीचं. तर अरे आजीकडून आपण शिकायलाच हवं. वाव तू खरंच अशा आजीची नातेस. त्यांच्याकडे बघ नाहीतर तू रजिस्ट्रेशन साठी सुद्धा कंटाळा करत होतीस. आयशा थांब तुला बघतेच आता. आता तुम्ही दोघी यावरून भांडण करत बसू नका. मला तर वाटतंय की आपण युनिव्हर्सिटीमध्ये एक कॅम्पेन सुरू केलं पाहिजे की तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं का, केलं नसेल तर आत्ताच करा. काय मग कशी वाटली आयडिया. चला प्रगती आहे म्हणजे. अरे आत्ताच समाज माध्यमांवर चीफ इलेक्शन कमिशनर श्री राजीव कुमार यांचं अपील शेअर झालंय, तुम्ही ऐकलत का. आप जानते हैं किसी भी चुनाव में वोटर लिस्ट का सही होना और स्वस्थ होना ये पहली कड़ी है, ये नींव है. अगर वोटर लिस्ट ही सही नहीं होगी, उसमें नाम ही नहीं होगा या गलत जगह में नाम हो गया, डबल नाम हो गया, डुप्लीकेट नाम हो गया, तो वो फिर चुनाव की निष्पक्षता को और रिजल्ट को प्रभावित कर सकता है. तो आप सबसे अनुरोध है कि अपना वोटर लिस्ट में नाम जरूर डलवाएं. सभी BLOs लोग भी पोलिंग स्टेशन पे मौजूद रहेंगे. अपना फोन नंबर भी डलवाएं, आपको उससे बहुत सारी सुविधाएं मिलेंगी. हम सूचना देते रहेंगे और अपना फोटो भी ठीक करें और इसको स्वस्थ बनाने में हमारी मदद करें. सपना आणि उज्ज्वल आज आपण तिघांनी मिळून एक अतिशय चांगला निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे आजच्या आज मतदार यादीत आपलं नाव नोंदवण्याचा.
आणि आपण सपनाच्या आई बाबांना सुद्धा त्यांचं नाव नोंदवण्यासाठी मदत करणार आहोत. हो, आणि काही अडचण आलीच तर वोटर हेल्पलाईन 1950 ह्या क्रमांकावरून मदत सुद्धा घेऊ शकतो. बरोबर ना? अगदी बरोबर. इतकंच नाही, आपण अजून एक प्लॅन बनवूया. युनिव्हर्सिटी मधील 18 विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा, त्यांच्या बरोबरच 17 वरील मुलांसाठी सुद्धा आपण एक मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन सुद्धा करू. कारण ते तरुण तरुणी वोटर रजिस्ट्रेशन साठी आताच म्हणजे ऍडव्हान्स फॉर्म भरू शकतात. बरोबर आहे. आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आपण आहोतच की. त्याचबरोबर वोटर हेल्पलाईन ऍप ही सुद्धा अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. ती डाऊनलोड करणं आणि वापरणं अतिशय सुलभ आहे. हे ऍप iOS आणि अँड्रॉइड वर सुद्धा उपलब्ध आहे. आणि हो, तुम्ही सक्षम ऍप बद्दल ऐकलंच असेल. या ऍपचा वापर करून दिव्यांग बांधव अगदी सहज वोटर रजिस्ट्रेशन करू शकतात. अरे, मतदान हे आपलं कर्तव्य आणि अधिकार दोन्ही आहे. बरोबर आहे. चला मी निघतो, माझा आता लेक्चर आहे. सपना, तुला कुठे जायचंय का? हो ग, माझं सुद्धा हिस्ट्रीचं लेक्चर आहे. पाहिलं ना, पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी आपले तरुण मतदार किती उत्साहित आहेत ते. मला खात्री आहे तुम्ही सर्वांनी अगदी लक्षपूर्वक हा भाग ऐकला असेल, कारण या भागाशीच निगडित आहे आमचा आजचा प्रश्न. प्रश्न आहे, फर्स्ट टाइम वोटर वोटर रजिस्ट्रेशनसाठी कोणता फॉर्म भरतील? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. फर्स्ट टाइम वोटर म्हणजेच नवमतदार रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणीसाठी कोणता फॉर्म भरतील? तर हा होता मतदाता जंक्शनच्या नवीन सीझन म्हणजेच सीझन 2 पहिल्या भागाचा प्रश्न. याचं उत्तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा नंबर आहे 9999031950 9999031950. विजेत्याचं नाव पुढील भागात घोषित केलं जाईल. भारतीय निर्वाचन आयोगाच्या सौजन्यानं विजेत्याला एक बक्षीसही देण्यात येईल. आणि आता भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या इतिहासातील एक रोचक माहिती. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1952 घेतल्या गेल्या, ज्यामध्ये 489 जागांसाठी जवळपास 17 मतदारांनी मतदान केलं. आहे की नाही रंजक माहिती? आम्हाला आशा आहे की तुमच्या काही शंकांचं निरसन आजच्या मतदाता जंक्शनच्या या भागाद्वारे नक्कीच झालं असेल. आणि ही तर आता सुरुवात आहे. आता दर आठवड्याला आम्ही तुम्हाला निवडणुकांमध्ये भाग घेण्याच्या म्हणजेच मत देण्याच्या प्रक्रियेत सगळ्या आवश्यकता कशा सहज पूर्ण करता येतात हे नक्की सांगू. जसं या अगोदरच आम्ही सांगितलंय की वोटर हेल्पलाईन ऍप ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे जी तुम्ही सहज डाउनलोड करून वापरू शकता. त्याचबरोबर 1950 हा वोटर हेल्पलाईन क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा. मैं पद्मश्री डॉक्टर उषा बारले बोल रही हूँ. मैं मतदाता सूची में हमारे जन भारत में निवास करने वाले जो दाई दीदी भाई बहन है, माता पिता है, सभी से मैं निवेदन करती हूँ कि जो हमारे मतदाता सूची है उसमें अपना नाम अवश्य जुड़ाए और अपना अधिकार को समझे, यही मेरी विनती है. आपणास विनंती है कि 9 पूर्वी मतदार यादीत आपली नाव नोंदणी करून घ्यावी. स्पेशल समरी रिव्हिजनची प्रक्रिया सुरू आहे. आता आपली भेट पुन्हा होईल पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. सुरतील लोक लोकांशी मत मतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम. लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन. बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन.